उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे शहरात 1111 फुटांचा भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। भाजप युवा मोर्चाच्या वतीने या भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। धुळे शहरातील अग्रसेन महाराज चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीत शहरातील अनेक शाळा, सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय। शेकडो शाळकरी मुलांसह सैन्यातील जवान देखील यात सहभागी झाले होते। या तिरंगा रॅलीतील अखंड भारताच्या प्रतिमेने यावेळी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। महात्मा गांधी चौकात 200 फूट उंच तिरंगा ध्वज फडकवून भारत मातेचा जयघोष करण्यात आलाय। ऐतिहासिक असं 1111 फुटाचा तिरंगा ध्वज ची रॅली अग्रसेन चौक ते या ठिकाणी आपल्या डोळ्याने तिरंगा फडकतो आहे। त्या ठिकाणी गांधी पुतळ्याजवळ आपली यात्रेची सांगता झाली। हजारोच्या संख्येने या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी, नागरिक, महिला हे या रॅलीमध्ये उपस्थित होते। आदरणीय मोदी साहेबांची जी संकल्पना आहे अखंड भारत, जे आपण 75व्या पंतप्रधान दिनानिमित्त या आपण स्वतंत्र दिवस साजरा करत आहोत, त्या स्वतंत्र दिवसाच्या पूर्व दिवशी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज आपण धुळे शहरातून अखंड भारत या संकल्पनेतून, मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ही रॅली काढण्यात आली। याच्यासाठी आदरणीय पालकमंत्री साहेब गिरीशजी महाजन, आदरणीय देवेंद्र भाऊ, आदरणीय बावनकुळे साहेब यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभलं। त्याचप्रमाणे आमचे नेते बाबासाहेब सुभाषजी कदमबांडे, राजवर्धनजी कदमबांडे, सुभाषजी भामरे यांचंही मार्गदर्शन लाभलं आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण ही रॅली काढली। मी पुन्हा सर्व धुळेकर नागरिकांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि हर घर तिरंगा जी संकल्पना आहे प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा अशी विनंती करतो। जय हिंदू। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अजय गर्दे, धुळे।